संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। प्रीति तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। प्रीति तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। तुम्हारे साथ हैं। शिंदे साहेबांचा जय हो। जय घोषणा द्या। संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। आदरणीय आमदार प्रणितेश शिंदे यांना मंत्रिमंडळामध्ये डावल्यामुळं आज सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या बंडखोरांनी या ठिकाणी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे जवळजवळ आमच्या 200 बंडखोरांनी या ठिकाणी प्रदेश काँग्रेस कमिटीकडं महाराष्ट्र प्रदेश प्रदेशचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, सत्यजितजी तांबे, सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांच्याकडे या ठिकाणी आज राजीनामे सादर केले आहेत। आता ईमेलद्वारे संध्याकाळपर्यंत त्यांना ते राजीनामे पोहोचतील, त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी केलं आहे। गेल्या आपण काही दिवसापासून पाहिलं तर आम्हाला प्रतीक्षा होती की आदरणीय प्रणितेश शिंदे यांचं नाव राज्य मंत्रिमंडळामध्ये येईल या ठिकाणी, परंतु जाणीवपूर्वक या ठिकाणी आदरणीय प्रणितेश शिंदे यांचं नाव आज जाणीवपूर्वक डावलण्यात आलं आहे असं आम्हाला या ठिकाणी दिसून येतं आहे। राज्यपातळीवर त्यांचं नेतृत्व कमी करण्यासाठी हा जाणून बुजून डावण्यात आला की अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं आम्हाला त्याचा एक नाराजी म्हणून आज सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं आम्ही आज सामूहिक राजीनामे आज सर्वांना आमच्या प्रदेशपातळीवर देत आहोत। सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज सर्व पदाधिकारी आमचे राजीनामे देत असून माननीय आमदार प्रणितेश शिंदे यांना वारंवार आणि शिंदे साहेबांना वारंवार काँग्रेस पक्षात असं वागणूक देत असं जातीपातीचं राजकारण चालू असून याचाच भाग म्हणून आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने सर्व राजीनामे दिले। आज प्रकाशजी वाले, बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे व सोनियाजी गांधी यांना ईमेलद्वारा फॅक्सद्वारे आम्ही आमचं राजीनामे कळवण्यात आले। आम्हाला एवढं सांगायचं आहे की माननीय प्रभारी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे जे शिंदे साहेबांना डावलण्याचा प्रयत्न चालू आहे हाच भाग म्हणून प्रणितीताईंना जे महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्राचे जे प्रश्न असतील सोलापूरचे प्रश्न विधानसभेत मांडणारे एकमेव आमदार प्रणिती शिंदे आणि ते गोरगरिबांचे काम करणारे तळागाळातल्या गरिबांचे काम करणारे युवकांना बळ देणारे युवकांची ताकद वाढवणे काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी वारंवार त्यांनी प्रयत्न करत असत तरी देखील मुद्दामून त्यांना कुठं ना कुठं त्यांचं नाव डावळून त्यांनी महाराष्ट्रात त्यांचं नाव पुढं येत असल्यामुळे त्यांना अडवण्याचा प्रयत्न चालू आहे। याचाच निषेध म्हणून मी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने त्याचा निषेध म्हणून सर्व आम्ही पदाधिकारी त्यांना राजीनामा दिला आहोत।